नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो बातमी आहे अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षेसंदर्भातल्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी अतिशय महत्त्वाची पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा होणार की नाहीत हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही मात्र राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये असलेल्या वादावरती आता महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येत आहे मुख्यमंत्री आपल्या निर्णयावर ठाम आहेत राज्यपालसुद्धा आपल्या निर्णयावर ठाम आहेत काय होणार हे अद्यापपर्यंत स्पष्ट नाही मात्र मुख्यमंत्र्यांच्या संदर्भाने एक बातमी आपल्यापर्यंत येत आहे सविस्तर पाहूया पदवी परीक्षा नाहीच मुख्यमंत्री ठाम व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा निर्णय मात्र शिखर संस्थांकडे सविस्तर पाहूयात राज्यपाल व कुलपती भगतसिंग कोशारी यांनी आक्षेप घेतला तरी कला वाणिज्य व वा विज्ञान अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाम था आहेत अभियांत्रिकी वैद्यकीय तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षाही रद्द कराव्यात अशी विनंती राज्य सरकार संबंधित शिखर संस्थांकडे करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या व्यावसायिक आणि कला विज्ञान वाणिज्य आदी पारंपरिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यासारखी परिस्थिती सध्या तरी राज्यात नाही त्यामुळे या परीक्षा न घेण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे मुख्यमंत्र्यांनी तो जाहीरही केला मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारचा हा निर्णय फेटाळून लावत कायद्यानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची भूमिका मांडल्याने सरकारपुढे मोठा पेच निर्माण झाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी याबाबत घेतलेल्या बैठकीत पारंपरिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा पुनरुच्चार केला आहे बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत विद्यापीठाचे कुलगुरू आणि विभागाचे सचिव उपस्थित होते विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करून सरासरी गुणांच्या आधारे मूल्यांकन करण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला आहे अशा पद्धतीने मिळालेल्या गुणांवर समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षा देण्याची संधीही मिळणार आहे कोरोना स्थितीचा आढावा घेऊन जा तारीख जाहीर करण्यात येईल अभियांत्रिकी वैद्यकीय वास्तुकला व्यवस्थापन विधी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासारखी स्थिती राज्यात नाही त्या रद्द करण्याची विनंती राज्य सरकार शिखर संस्थांना करणार आहे परीक्षांबाबत या संस्थांनीच निर्णय घ्यावा मात्र राज्यात परीक्षा कधी होतील हे आता सांगता येणार नसल्याचेही ही संस्थांना कळवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे कायदेशीर सल्ल्यानंतरच निर्णय कायम होणार आहे अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यास राज्यपालांनी आक्षेप घेतल्यानंतर सरकारने हे प्रकरण महाधिवक्त्यांकडे पाठवले होते त्यांचा अभिप्राय तसेच अन्य तज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले आपत्कालीन व्यवस्थापन कायदा आणि साथरोग अधिनियमानुसार सरकारच्या अधिकारात परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचे आदेश लवकरच काढण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले तर मित्रांनो पदवी परीक्षा शेवटच्या टप्प्यात आहेत आणि या परीक्षा होणार नाहीत याबाबत आता मुख्यमंत्री त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार ठाम आहे मात्र राज्यपाल आता याबाबत कायदेशीर काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं आहे मात्र सरकारच्या या निर्णयावरती सर्व पालकवर्गांमध्ये समाधानता आहे सर्व विद्यार्थ्यांमध्ये समाधान आहे मुख्यमंत्री पदवी परीक्षा घेण्या न घेण्याबाबत आता ठाम आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवे असाल तर गेट ऑल स्पेशली आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त अशा माहितीसह धन्यवाद